नमस्कार. इन बीसीएनच्या खास मुलाखतमध्ये मी रत्नाकर आपलं स्वागत करतो. इन बीसीएनच्या माध्यमातून आपण संवाद साधत असतो एका अशा व्यक्तिमत्वासोबत जे आपल्याशी चर्चा करतात, आपल्या ज्ञानामध्ये भर टाकतात. मग तो विषय पॉलिटिकल असो, सामाजिक असो की आपल्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यांवर आधारित असो. आज एका पॉलिटिकल मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत आणि आज या चर्चेमध्ये माझ्यासोबत आमचे जे गेस्ट आहेत ते आहेत पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाजी खोपडे यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर नमस्कार. खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. सुरुवातीलाच माझा सर्वात पहिला प्रश्न, महाविकास आघाडीचं सरकार 1.5 वर्षाचा कार्यकाळ कशी समीक्षा कराल? महाविकास आघाडीचे सरकार हे विश्वासघात करून बनलेलं सरकार आहे. ज्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत युती केली त्याच्यामुळे त्यांच्या 56 सीटा या महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या आणि त्यानंतर त्यांनी भाजपसोबत या राज्याच्या जनतेसोबत विश्वासघात करून गद्दारी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी केली. बाळासाहेब ठाकरे यांचे व्हिडिओ तुम्ही अनेक व्हिडिओ व्हायरल झाले बरोबर आणि त्यांच्यामध्ये बाळासाहेबांनी स्पष्ट रूपाने अनेक वेळा फार मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टिप्पण्या केल्या. ते अगर पाहता तुम्ही अगर विचार केला तर उद्धव ठाकरे साहेबांना बाळासाहेबांचे संस्कार भेटले आहे का नाही यावरच खऱ्या अर्थाने शंका निर्माण होते. अगर ही युती नसती झाली 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत पहिलेपासून भारतीय जनता पक्षाचे अधिकांश नेते या युतीच्या विरोधामध्ये होते. अनेकांनी म्हटलं का युती करा नको, आपल्या बलबुतेवर आपण पूर्ण 288 सीटा लढू. परंतु भाजपच्या नेतृत्वाने एवढ्या वर्षापासून असलेली युती आणि म्हणून सोबत चुनाव लढलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता ठेवून शिवसेनेसोबत युती केली. म्हणजेच कुठेतरी भारतीय जनता पक्षाने जिथे एक मैत्री टिकवून ठेवण्याच्या या प्रयत्नामध्ये बाळासाहेबांसोबत खऱ्या अर्थाने ही युती ही बाळासाहेबांसोबत होती. आमची राज्यातलं हिंदुत्व असेल अशा प्रकारचे अनेक मुद्द्यावर युती राहत होते. अगर ही शिवसेना 19 अगर भाजपच्या अलग लढली असती तर शायद त्यांचे 10 सीटा बी या राज्यामध्ये आल्या नसत्या अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि अशा प्रकारचं निवडून आल्यानंतर अशा प्रकारची गद्दारी करणं अशा प्रकारचे आज राज्यामध्ये काय वातावरण आहे? आज शिवसेना बाळासाहेबांनी उंगली हलवली तर राज्य हलून जाय, देश हलून जाय. बरोबर, त्यांचं व्यक्तिमत्व असतं, व्यक्तिमत्व तशा प्रकारचं होतं. परंतु आज उद्धव ठाकरे साहेबांवर तो कोणीही आजकाल एक लहानचा पोरग बी त्यांच्यावर चढाई करते, एखादी महिला भी त्यांच्यावर चढाई करते आणि अनेक प्रकारचे टॉन्टिंग त्यांच्याबद्दल मारतात आणि अशी दुर्दैवी व्यवस्था आज शिवसेनेची झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना निश्चित स्वरूपात सबक शिकवेलच. परंतु अशा विश्वासघाती पक्षासोबत भाजपनी आता पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची युती करू नये अशी आमची खोपडे सर, आपण एक महाविकास आघाडी म्हणजे विकास हा शब्द तिथे लागलेला आहे. आपण जर नागपूरमध्ये आलो तर नागपूरचा विकास या महाविकास आघाडीच्या सरकारनी रोखून धरला आहे, सुरू आहे की कुठे विकासाचं काही नावच नाही? आघाडी सरकार बनल्यानंतर या राज्याला आणि या नागपूर शहराला विश्वास होता का बा नागपूर शहराच्या विकासाच्या कामामध्ये आणखी भर पडेल, गती मोठ्या प्रमाणात येईल. आज नागपूर शहरामध्ये 4 मंत्री आहे. अनिल देशमुख साहेबासारखे अनुभवी मंत्री आहे, नितीन राऊत साहेबासारख्या, सुनील केदार साहेबासारख्या, विजय वडेट्टीवार साहेब या नागपूर शहरामध्ये राहतात. लेकिन हे 4 मंत्री असून सुद्धा या 1.5 वर्षाच्या त्यांच्या या कारकिर्दीचा आपण लेखाजोखा अगर काढला तर या नागपूर शहराला 1 रुपया त्यांनी विकास कामाकरता दिला नाही. दुसरं, या शहरामध्ये 1.5 वर्षामध्ये एखादा काही नवीन प्रोजेक्ट त्यांच्या माध्यमातून येईल एक तशा प्रकारच्या
एक काम या नागपूर शहरामध्ये आणलं नाही. म्हणजे कुठेही विकासातला नागपुरामध्ये दीड वर्षाच्या कारकिर्दीमध्ये स्टेट गव्हर्नमेंटकडनं म्हणजे राज्य शासनाकडनं कुठलीच अशी चालना मिळताना दिसत नाही. एक बी कामाची चालना मिळाली नाही. त्या उलट मागच्या वेळेस फडणवीस साहेबांनी या शहराला जे निधी उपलब्ध करून दिला होता, जे सुरू असलेले काम, जे निधी जे चालू झालेल्या कामाबद्दल मागच्या सरकारने दिला होता, तेही निधी सुद्धा यांनी परत बोलवला. म्हणजे कुठे ना कुठे त्यात नागपूरचं नुकसानच झालं विकासाच्या. शहराचं नुकसान तर झालंच झालं, लेकिन या राज्याच्या मंत्र्याची मानसिकता कशा प्रकारची या उपराजधानी बद्दल आहे याचं जिथं जागत हे उदाहरण आहे. नंबर एक, आपण पाहिलं असेल का 2014 ते 2019 राज्यामध्ये भाजपचं सरकार आलं, देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, केंद्रामध्ये सरकार आलं, गडकरी साहेब केंद्रीय मंत्री झाले, आणि या नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून चंद्रशेखर बावनकुळे साहेब पालकमंत्री झाले, आणि या शहराच्या चारही दिशेने या नागपूर शहराच्या चारही दिशेने विकासाला चालना देण्याचं काम. आज शहरामध्ये अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट आले, आयाम आलं, तुमचं सिम्बॉसिक आलं, साईचं क्रीडा संकुल ते आता थांबवण्याचा प्रयत्न विधानसभा अध्यक्षांनी केला, आणि अशा प्रकारचे अनेक प्रोजेक्ट या शहरामध्ये नागपूर शहरामध्ये आमच्या इथं RTO आलं, पोलिसाचं हाऊसिंग आलं, आज पोलीस मुख्यालयामध्ये मोठी इमारत तयार होत आहे. अशा प्रकारचे अनेक प्रोजेक्ट या नागपूर शहरामध्ये आणले, आणि या शहराच्या विकासाच्या माध्यमातून चित्र बदलण्याचं काम अगर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर गडकरी फडणवीस आणि बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून या शहरामध्ये झालं. गडकरी साहेबांच्या बद्दलचा जो मुद्दा निघाला तर त्यांना आपण एक आजच्या काळामध्ये आपण त्यांना विजनरी सेंटर्स म्हणू शकतो, कारण त्यांनी तो त्या ते विकास त्या म्हणजे एक लक्षात येणारा एक मटेरियलिस्टिक जो विकास आहे तो सगळ्या पातळीवरती केला आहे. आपण बावनकुळे सरांचा तुम्ही नागरिक ज्यांचा आताही लढा सुरू आहे इलेक्ट्रिक बिलांसाठी, हा सुद्धा एक मुद्दा जो आहे लॉकडाऊनच्या काळापासून तर आतापर्यंत आस्था गळत आहे, आणि आता तर परिस्थिती अशी आहे का ज्यांनी बिल नाही भरलं त्यांच्या वीज जोडण्यात देखील कापण्यात येत आहे, तर हे इथे सुद्धा राज्य शासनाने काही उपाययोजना करायला पाहिजे होती का, काय अपेक्षा होती आणि काय झालं. तुम्ही अगर पाहिलं असेल तर त्यांच्या दिमाकामध्ये विकास या दुसरा विकास कशी चालना दिली पाहिजे आणि विकासचे जे विजन जे लोक म्हणतात, विकासाचे जे सम्राट जे लोक म्हणतात, नागपूर त्यांच्या लोकसभा निर्वाचन क्षेत्रात आहे, लेकिन देशामध्ये बी गडकरी साहेबांच्या नावाची चर्चा राहते, आणि या शहराच्या ज्या पद्धतीने त्यांनी आता कोणी विचार केला होता का नागपूर शहरामध्ये मेट्रो येईल, एवढ्या लवकर कम्प्लीट होईल, धावेल धावायला लागेल, पुन्हा फेज 2 टप्पा नागपूरला मिळेल, हा कोणी विचार केला होता. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्रिजेचे कामं चालू आहे, सिमेंट काँक्रीटचे कामं मोठ्या प्रमाणात, नुकतंच उद्घाटन झालं वर्धा रोडचं, जो कामं चालू आहे. आज तुमच्या वर्ल्ड लेवलच्या अजनी रेल्वे स्टेशनचे प्रोजेक्ट 1200-1400 कोटी रुपयाचं तेही मान्यता झाली, त्याची काम सुरू होणार आहे. आता नवीन इंदोरा चौक ते सक्करदरापर्यंत ब्रिजचं बी प्रोसिजर सुरू झाला आहे. अशा प्रकारचे या शहरामध्ये या शहराचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं होईल आणि या हा शहर आपला देशामध्ये नंबर वन विकासाच्या माध्यमातून कसं राहील ही सोच अगर कोणामध्ये असेल आणि त्या सोचप्रमाणे कोणी काम करत असेल तर तो एकमेव नेते आहे गडकरी साहेब. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बी या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट आणले, फार मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये डेव्हलपमेंटचे, आणि अधिकाऱ्याला मागच्या 5 वर्षामध्ये फुरसत नव्हती राहत फाईल बनवता बनवता, इतक्या मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये डेव्हलपमेंटचे काम आणले. आणि म्हणून कसं आहे, जनप्रतिनिधी कोणी असो त्याच्या मनामध्ये पहिले इच्छाशक्ती पाहिजे काम करण्याची, नाही तर या शहराने खूप नेते दिले, या शहराने 25-25 वर्ष 20-20 वर्ष खासदार दिले, आमच्या इकडे सतीश बाबू 25 वर्ष आमदार होते, 18-20 वर्ष मंत्री होते, पूर्ण अंधकारमध्ये पूर्व नागपूर होतं. आणि आज तुम्ही पूर्व नागपूरमध्ये जाऊन पाहा तर लगभग 7,500 करोड रुपयाचे कामं एकट्या पूर्व नागपूरमध्ये आहे. सिम्बॉसिक आलं, साई क्रीडा आलं, आज देशातलं हायटेक RTO कार्यालय आमच्या इथं, पोलीस स्मार्ट पोलीस स्टेशन आमच्या इथं बनलं, पोलीस हाऊसिंगचं काम आहे आमच्या इथे, स्मार्ट सिटीचं काम चालू आहे, पारडी ओव्हरब्रिज आहे, मेट्रो आमची पारडी
कडून आता उमिया धामकडे स्प्रेड होते सेकंड टप्प्यामध्ये तिथपर्यंत जाणार आणि झोपडपट्टीचे पट्टे वाटप बी आम्ही पट्टेने तर आम्ही रजिस्टर करून लोकांना दिले आहे ना. गोर गरीब जनतेचे लोकांचे प्रश्न खऱ्या अर्थाने कोणी सोडवण्याचं काम केलं तर ते भारतीय जनता पक्षाचं काम केलं. कारण जनतेनी आम्हाला संधी दिली, जनतेने संधी दिली नसती तर हेही नसतं झालं. नाही तर तुम्ही पहा ना या शहरामध्ये अनेक लोक झाले ना तयार, अनेक लोकांना दिल्ली बंबईपर्यंत लोकांनी पाठवलं. त्यांच्या दिमागामध्ये कामाचे विजन कधीच तुम्ही पाहिलं नसेल. त्यांचे एकच राहत होतं डीएड बीएड कॉलेज कसे भेटेल ना, आपल्या 100 वर्षाच्या परिवाराचं भलं कसं होईल, हा एकमेव उद्योग धंदा यांनी केला. आणि आज बी तीच परिस्थिती आहे ना. आणि ह्या परिस्थितीचं आपण जे विश्लेषण केलं त्यात एक मुद्दा मी परत तुम्हाला विचारला होता, इलेक्ट्रिक बिलाचा. हा अजूनही ज्वलंत मुद्दा आहे आणि त्याचं काही रिझोल्यूशन होण्याचं दिसत नाही. राऊत साहेबांच्या ठिकाणी अगर बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री राहिले असते तर हा प्रश्न तातडीने ताबडतोब सुटला असता. हा मुद्दा तशी ते राऊत साहेब आज राज्याचे ऊर्जा मंत्री आहे, नागपूर मधून मधून ते गेले आहे आणि ते काही ज्युनियर मंत्री नाही आहे, ते सिनियर आहे. बरोबर. वर्षून गिनतीपासून ते राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री राहिले. एक तर असं आहे का ऊर्जा खातं त्यांना एक तर समजलं नसेल किंवा ऊर्जा खात्याचे अधिकारी त्यांना वारंवार गुमराह करत असेल. लॉकडाऊनच्या दरम्यानचे जे 6 महिन्याच्या जो बिलाचा विषय आहे हे कोणी राऊत साहेबांना या सरकारला कोणीच नव्हतं म्हटलं, ना सत्तारूढ पक्षांनी म्हटलं होतं, ना विरोधी पक्षांनी म्हटलं होतं, ना नागरिकांनी म्हटलं होतं का आमची बिलं माफ करा. हे राऊत साहेबांनी स्वतः घोषणा केली का लॉकडाऊनच्या दरम्यानच्या 6 महिन्याची बिलं आम्ही माफ करणार आहोत. त्याच्यानंतर त्यांचा सूर बदलला का आम्ही दिल्लीच्या धर्तेवर माफ करणार आहोत. मग म्हणे 300 युनिट पर्यंत आम्ही माफ करणार आहोत. मग त्यांनी सांगितलं का आम्ही 100 युनिट पर्यंत माफ करणार आहोत. त्याच्यानंतर सांगितलं का दिवाळीच्या अगोदर आम्ही गोड बातमी देणार आहोत. त्याच्यानंतर दिवाळी तर संपल्याबरोबर त्यांनी सांगितलं का ज्यांनी बिलं नाही भरले आम्ही त्यांचे कनेक्शन कापणार आहोत. मग त्यांनी कनेक्शन कापायला सुरुवात पण झालेली. मग त्यांनी काही दिवसानंतर त्यांनी आता असं सांगितलं का मी हे माफ करू शकत नाही, सरकार माफ करेल. आता 8-10 दिवस पहिले त्यांनी जाहीर केलं. मला हे समजलं नाही का राऊत साहेब हे कॅबिनेट मंत्री आहे, सरकार आहे ना कोण? सरकार काही अधिकारी थोडी राहते. सरकार तर मंत्री राहते ना. उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतः म्हटलं होतं का लॉकडाऊनच्या दरम्यानच्या बिला संदर्भात आम्ही निर्णय घेणार आहोत. अजित पवार त्यांची फाईल फेकून देते, ऊर्जा मंत्र्याची फाईल फेकून देते का ते बिल माफ करण्यासंदर्भात. तर तुमची पकड आहे किंवा नाही आहे, तुमचे तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहात, तुमची ऊर्जा मंत्र्याच्या विभागावर पकड नसेल किंवा सरकारमध्ये तुमची कोणी ऐकत नसेल, हे डिपार्टमेंट बदलून घेतलं पाहिजे. नाही चालवलं तर त्यांनी सोडून दिलं पाहिजे. आणि जनतेला तुम्ही सांगितलं हे काय आम्ही तुम्ही कोणी मागणी नाही केली आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी आंदोलन केलं ना. आंदोलन हे काही भाजपने केलं अशातला भाग नाही. आज बी वेगळा विदर्भवाले लोक आंदोलन केलं, सगळ्यांनीच आंदोलन केलं. आज तुम्ही म्हणता का आम्ही बिल नाही भरलं तर कनेक्शन कापून देतो. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता ज्या ज्या ठिकाणी लोक बोलेल त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या विरोध करेल. तसाही हा मुद्दा जर झाला तर हा सामान्य जनतेचा मुद्दा झाला, हा काही राजकीय मुद्दा होऊ शकत नाही. राजकीय मुद्द्याचा प्रश्न तुम्ही जनतेचा प्रश्न आहे, गोर गरीब लोकांचा प्रश्न आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान मध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे पाणी नाही, व्यापार नाही, कसं आर्थिक परिस्थिती आली, हे आरोग्याच्या माध्यमातून फार वाईट परिस्थितीमध्ये लोकांनी जीवन काढलं. आणि हे काय तुम्ही म्हटलं, तुम्ही आज पलटत आहे ना. तुम्ही दिलेला शब्द आहे ना, हा काही कोणी दिलेला शब्द थोडी आहे. तुम्ही दिला ना, तुम्ही नटत हा का हे असं नाही होईल, आम्ही असं नाही करणार. याला काय अर्थ आहे? सरकार कोण आहे? सरकार मंत्रीच आहे का नाही? बरोबर. मंत्रीला आदेश अधिकाऱ्याला आदेश कोण देते? मंत्री देते ना का? अधिकारी मंत्र्याला आदेश देते. आणि त्याच्यामुळे राऊत साहेबांनी जे बोललो ते केलं पाहिजे, नसेल समजत तर ते विभाग सोडून दिला पाहिजे त्याने. अजून काही मुद्दे आहेत जे मी तुमच्याशी इथे मांडू इच्छितो. आपण मेट्रोची गोष्ट केली, मेट्रो हा नागपूरसाठी एक माइलस्टोन ठरला, खूप चांगला त्याचा गाजावाजा झाला, मेट्रो सुरू देखील झाली. पण मेट्रोच्या संदर्भातही काही गोष्टी राजकारण असं घडलं की मेट्रोला बदनाम करण्यासाठी एक घटना झाली होती. ती घटनेचं तुम्हाला मी आठवण करून देऊ इच्छितो. त्या मेट्रोमध्ये तृतीय पंथीयांचे नाच, तिथे नाच गाण्यासाठी रोड डबा आरक्षित केला गेला, तिथे दाऊ पार्टी वगैरे झाली. तर हे असं करणं म्हणजे कुठे ना कुठे राजकीय विरोध किंवा राजकीय विरोधाचा स्तर
हा खालच्या पातळीवर जातोय असं आपल्याला वाटतं का? नाही, खालच्या पातळीवर तर गेलाच आहे, हे म्हणलं तर काही वैभव होणार नाही. परंतु आज मेट्रो आपल्या देशाची शान आहे, नागपूर शहराची शान आहे. बरोबर. आज मेट्रो नागपूर शहराच्या चारही दिशेने जे झपाट्याने त्याचं काम सुरू आहे, काही भागामध्ये मेट्रो सुरू झाली आहे. आज या मेट्रोचा फायदा अगर पार्टीवाल्याला अगर हिंगण्याला जायचं असेल तर तिथून बसेल तर 10 मिनिटांमध्ये तो हिंगणा पोहोचेल, अशा प्रकारची व्यवस्था केंद्रीय मंत्री गडकरी साहेबाच्या माध्यमातून केली आहे. कोणीही या शहराच्या एकाही व्यक्तीने या पुराण्या लोकांनी की कधी विचार नव्हता केला की आपल्या नागपूर शहरामध्ये कधी मेट्रो येईल. मेट्रो इतक्या झपाट्याने आली, झपाट्याने त्याचं काम झालं, हे गौरवान्वित बाब आहे. परंतु या मेट्रोले कसं बदनाम करायचं कंटिन्यू हे कोण करत आहे, तर हे सत्तारूढ पक्षाचे लोक करत आहे. आज ज्यांनी जो प्रशांत पवार म्हणून ज्यांनी कंटिन्यू याच्या आहे, तो त्याच्या स्वतःच्या ऑफिस त्या ठिकाणी इनलिगल आहे. टोटली बांधकाम त्याचे इनलिगल आहे, ती जागा इनलिगलवर जागेवर बसल्या आणि ते सुद्धा. आणि दुसरं त्यांचे एक नगरसेवक नागपूर शहरात एकच नगरसेवक आहे राष्ट्रवादीचा, ते माजी नगरसेवक ते मेट्रोमध्ये कोणाच्या बर्थडेसाठी बुक करतात, ते आपलं तुमचे हे जे कोणते लोक तृतीयपंथी लोक आहे, त्यांना त्या स्वतः नगरसेवकांनी घरी बोलून मेट्रोसाठी त्यांना बुक केलं होतं. 21,000 बुक केलं, 16,000 रुपये त्याला दिले आणि बाकी त्यांच्या फेऱ्यावर काही त्याला आणखीन पैसे जमा झाले. आता मेट्रो काही दारूसाठी मेट्रो नाही आहे, जुवासाठी मेट्रो नाही आहे आणि डॅमसाठी मेट्रो नाही आहे. सगळे राष्ट्रवादीचे नेते त्याच्यामध्ये त्यांनी हा प्रकार त्या ठिकाणी घडवला आहे. मेट्रोची बेइज्जती नाही, पूर्ण शहराची बेइज्जती आहे. आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटते का अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री आहे, सिनियर मोस्ट मंत्री असून सुद्धा छोट्या छोट्याशा कामामध्ये ते दखल करतात, छोट्या छोट्याशा कामामध्ये ते इंटरेस्ट घेतात. आणि याच्यामध्ये तुम्ही काय राष्ट्रवादीचे गृहमंत्री नाही, पूर्ण राज्याचे गृहमंत्री आहे. आणि तुम्ही या कामासाठी तुमच्या पक्षाच्या लोकांनी हे केलं आणि तुम्ही आतापर्यंत त्याच्यावर ॲक्शन नाही घेतली. मेट्रोने रिपोर्ट टाकली, त्यांनी रिपोर्ट टाकली, या लोकांनी रिपोर्ट टाकली, आम्ही सुद्धा सीपीला निवेदन दिलं. सीपीवर बी आता आम्हाला शंका व्हायला लागली, कारण सीपीने आम्हाला निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलं होतं, त्यांनी मीडियाच्या चॅनलमध्ये बी सांगितलं का मेट्रोमध्ये घडलेला प्रकार हा गंभीर आहे. बरोबर. आणि हा मुद्दा गंभीर आहे, मीडियाने त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी इथपर्यंत आम्हाला सांगितलं का तुम्हाला अपेक्षापेक्षा अजून मोठी कारवाई या लोकांवर होईल. परंतु दुर्भाग्य आहे की सीपीनी बोललेला शब्द पाळला नाही, कायद्याप्रमाणे कारवाई केली नाही आणि आजपर्यंत त्यांच्यापैकी एकाही त्यांनी अरेस्ट केलं नाही. याचा मतलब स्पष्ट आहे का त्यांच्यावर शासनाचा दबाव आहे, गृहमंत्र्याचा दबाव आहे, पालकमंत्र्याचा दबाव आहे का राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यावर तुम्ही कारवाई करू नका. नाही तर पोलिसाचे अनेक उदाहरण मी देऊ शकतो का मीडियाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून अनेक प्रकारमध्ये जे जे चेहरे घडले असेल, जे चेहरे नसेल त्यांनी अरेस्ट केलं, असे अनेक उदाहरण आहे. परंतु याच्यामध्ये स्पष्ट दिसलं, मीडियामध्ये आलं, सगळ्या टीव्ही चॅनलमध्ये आलं, सगळीकडे मोबाईलद्वारे व्हायरल झालं, सगळीकडे आलं, काही चेहरे बी दिसले, सगळे डान्स करताना बी दिसले, दारू पिताना दिसले, युवा खेळताना दिसले, सरकारी मशिनरी आहे त्याच्या, ते रेल्वे काय प्रायव्हेट थोडी सरकारी आहे, तो कायदा अलग आहे. आणि तरी सुद्धा पोलीस डिपार्टमेंट कारवाई करत नाही, याचं फार विचित्र वाटते. आणि स्वतः गृहमंत्री नागपूरचे असल्यामुळे, नागपुरात असल्यामुळे, आणि ते सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करून आपल्या कार्यकर्त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते, हे फार दुर्भाग्य. जिथे आपण म्हणताय की कुठेतरी ह्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न, एक अजून मुद्दा आहे, जे आमदार शिवसेनेचे जे आमदार आहेत तर त्यांच्यावर एक अलिगेशन लागलाय मुंबईच्या आत्महत्या केसमध्ये, तिथे सुद्धा असंच काही ना काही अजूनही कुठल्या प्रकारची योग्य कारवाई केल्या जात नाही असं भारतीय जनता पक्षाचं देखील बरेचदा म्हणणं झालं, त्याबद्दल आपलं काय मत आहे? या 2 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये 2 घटना घडल्या, एक धनंजय मुंडे साहेबांचे जे कॅबिनेट मंत्री आहे त्यांच्याबद्दल आणि एक संजय राठोड आहे त्यांच्याबद्दल. धनंजय मुंडे साहेबांच्या याच्यामध्ये क्लिअर कट ज्याच्यावर ज्या घटना घडल्या, ज्या महिलावर जे काही झालं बलात्काराच्या रूपाने म्हणा, जे काही झालं असेल तिने स्पष्ट रूपाने मीडियाच्या समोर बी सांगितलं, तिने पोलिसात तक्रार बी दाखल केली आणि संजय राठोड साहेबाच्या संदर्भात बी हा प्रकार घडला
जे काय हत्या झाली, जे काय झालं असेल, व्हिडिओ व्हायरल झाली, क्लिप त्याच्यानंतरची ज्या बऱ्याचशा काही घटना उजेडामध्ये, मला सांगा आज सामान्य कार्यकर्त्यावर, सामान्य व्यक्तीवर जर ही घटना घडली असती तर पोलीस टोंट ताला मारून गृहमंत्री घरात बसले असते का? आज नागपूर शहरामध्ये छोटीशी बी घटना अगर अशा प्रकारची घडली तर पोलीस हरकतमध्ये येते, ताबडतोब त्याला गिरफ्तार करते. आणि आज एवढी मोठी घटना असून असेल ना ते मग संविधान सगळ्यासाठी लागू आहे, सगळ्यासाठी समान आहे. आज हे दोन मंत्री त्याच्यानंतर ते रिपोर्ट वापस होते तर रिपोर्ट मुंडे साहेबाच्या याच्यामध्ये रिपोर्ट वापस झाली, याच्या मतलब काही ना काही शिकलं आहे त्याच्यामध्ये. आणि पोलिसांनी ऍक्शन न घेणं, पुन्हा त्यांच्यावर दबाव टाकून काही ना काही गोड बंगाल मुंडे साहेबांनी केला असेल आणि त्या माध्यमातून ते रिपोर्ट वापस झाले. रिपोर्ट वापसचा प्रश्न नाही आहे, हा राज्याचे राज्याच्या मंत्री अगर अशा प्रकारचे गुन्ही हरकत करते तर त्यानं तर ताबडतोब पवार साहेबांनी त्यांना राजीनामा देऊन मोकळं करायला पाहिजे नव्हतं. आज परिस्थिती संजय राठोड साहेबांसोबत बी हीच परिस्थिती आहे. आज त्यांनी उद्धव ठाकरे साहेबाला राजीनामा पाठवला का नाही पाठवला ही शंका आहे. वर्तमानपत्र मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं, लेकिन मुख्यमंत्री बी तोंडावर तोंड बोट ठेवून बसल्या, ते स्पष्ट रूपाने बोलत नाही. त्यांनी पाठवलेला राजीनामा ताबडतोब त्यांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे नव्हता. आणि त्या जे क्लिप व्हायरल झाले स्पष्ट रूपाने दिसते ना ते सगळं प्रकार, आणि पोलिसांनी FIR दाखल करून कारवाई करायला पाहिजे नव्हती. जिथे कुठे ना कुठे अशा घटनांमध्ये डिसिजन मेकिंग जे आहे याला वेळ लागतो, त्याच्यामुळे कुठे ना कुठे सरकार सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे. आपले मंत्री कसे वाचेल, आपले कार्यकर्ते कसे वाचेल, किंवा असं म्हणू शकतो आपण की त्रिशंकू सरकार असल्यामुळे हे कुठे ना कुठे दबाव तंत्राचा असं आहे. हे तिकडम सरकार आहे, तिकडम सरकार विश्वासघाती सरकार बनली आहे आणि शिवसेना हे त्यांचं टार्गेट आहे. येणाऱ्या काळामध्ये शिवसेना इतिहासामध्ये दिसेल का नाही दिसेल हाही एक फार मोठा चिंतेचा विषय आहे. कारण उद्धव ठाकरे साहेबांनी कधी प्रशासनामध्ये काम केलं नाही, त्यांनी आदेश देण्याचेच काम केलं आहे बरोबर. आणि त्याच्यामुळे अशा असा मुख्यमंत्री ज्यांना 5 वर्ष राहिले तर यांचे तर लबालबच काम आहे. आणि म्हणून हे कोणी काही करे तरी का फरक पडणार, काही फरक पडत नाही. उद्या एखाद्याने आणखी काही घटना केली तर आम्ही चौकशी करून इन्क्वायरी करून काय ते काय साध्य होणार, असे नियम तुम्ही सगळ्यांना लावा ना. बरोबर आहे कृष्णजी. आणि एक आता आपण थोडस वस्तुस्थितीकडे वळूया. जेव्हा आघाडी सरकार आलं मार्चमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला, कुठेतरी मध्ये असं वाटत होतं की आता शांतता होईल आणि परिस्थिती जशी सुधारायला लागली, आता गेल्या काही दिवसापासून परत परिस्थिती कोरोनाविषयक चिघळायला लागली आहे. आणि आताही परत ह्यांचं विजन काय आहे, सरकारचं विजन काय असणार आहे, कशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत आणि काय करायला पाहिजे, ह्या अनुषंगाने एक राजकारणी म्हणून, एक व्यक्ती म्हणून आणि एक लीडर म्हणून तुमचं काय मत आहे? कोणती परिस्थिती ही धीरे धीरे आता गंभीर होत चालली आहे. जेव्हा मार्चमध्ये जेव्हा कोरोना सुरू झाला आणि त्यावेळेस सगळ्यात हॉटस्पॉटवर कोणता इलाका असेल तर आमचा सतरंजीपुरा होता बरोबर. पहिला मृत्यू सतरंजीपुरामध्ये झाला. आणि त्यावेळेस मी स्वतः मागणी केली होती का या भागामध्ये मेंट्री लावा आणि सगळ्याचे चेकअप करा बरोबर. आणि त्यावेळेस सगळे त्या भागातले जितके बी रहिवासी होते 1400-1500 त्या क्षेत्रामध्ये, त्या सगळ्याला क्वारंटाईन करण्यात आलं आणि सगळ्याचे चेकअप झालं. त्याच्यानंतर तिथून कोरोना धीरे धीरे गायब होत गेला. आज कोरोनाची परिस्थिती म्हटल्याने मधल्या काळामध्ये आपण खूप संकट पाहिले. जे आपल्या सोबत बसणारे चांगले चांगले लोक आज आपल्यामधून निघून गेले या कोरोनामुळे. आणि म्हणून पुन्हा कोरोना आपलं येऊ नये, कोरोना येऊ नये, जी काही सरकारची गाईडलाईन असेल, जी काही सरकारने गाईडलाईन दिली असेल त्याच्या नितांत त्याच्या अगर आपण पालन केलं तर निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये हा कोरोना आपल्यापासून जाईल. परंतु अनेक प्रकारच्या आता आज पेपरला वाचलं का विकास ठाकरे साहेबाला कोरोना झाला अशी बातमी आज वर्तमानपत्राच्या माध्यमातून पाहिली आहे. आता मागच्या वेळेस नाना पटोले नागपूरला आगमन झालं, सगळे लोक एकमेकांच्या गळ्याला लागून होते, चिपकून होते. आणि स्वतः आपण लोकांना सांगतो का बा तुम्ही असं करा ना, अगर आपणच ऐकणार नसेल
आपणच त्याचा बोध घेणार नसेल तर ही बिमारी ऑटोमॅटिकली पुन्हा धीरे धीरे वाढणार आणि म्हणून आज तुम्ही आकडा पाहिला तर कालचा आकडा 500 वरत क्रॉस केला आणि म्हणून जनतेने कुठंतरी कारण सरकारकडून काही तुम्हाला भेटेल हे उम्मीद आता फार कमी आहे. बरोबर. कारण सरकारच्या या अपराध्यांबद्दल निगेटिव्ह रवैया सुरुवातपासून दिसत आहे. 1.5 वर्षापासून या शहरामध्ये कोरोनाच्या माध्यमातून काही केलं पाहिजे हे उद्देश त्यांच्या दिमागात राहत नाही. कधी पालकमंत्र्यांनी आमदारांची या संदर्भात एक बैठक सुद्धा बोलवली नाही ना गृहमंत्र्यांनी या संदर्भात बैठक बोलवली नाही. आणि कोरोनावर अगर कंट्रोल करायचं असेल तर आपलं जे नॉर्म्स जे काही असेल ते अगर तुम्ही केलं तर हा कोरोना धीरे 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 हा खतम होईल. आणि म्हणून जनतेला बी माझी अपील आहे का कोणत्याही भरगच्च कार्यक्रम घेऊ नका. भरगच्च कार्यक्रम घेऊ नका. शादी विवाहाचे बी कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे लिमिटेड मध्ये अगर कार्यक्रम आपण केले तर निश्चित स्वरूपात या कोरोनाला आपण मात देऊ. अगदी बरोबर सांगितलं कृष्णा सरांनी की जाता जाता आम्ही देखील आमच्या दर्शकांना हाच संदेश देऊ इच्छितो की कोरोनाचा आकडा जो आहे दिवसेंदिवस वाढत आहे. कुठे ना कुठे जिथे आपण सरकारकडनं अपेक्षा करतो की त्यांनी गाईडलाईन्स दिल्या पाहिजे त्यांनी उपाययोजना केली पाहिजे ते सरकार आपल्या जागी जे काय करायचं ते करेल. पण आपली देखील जनतेची देखील ही जबाबदारी आहे की त्यांनी अशा ठिकाणी गर्दी करू नये की जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव होईल. लग्न कार्यामध्ये परत रिस्ट्रिक्शन सुरू झाले अशा ठिकाणी आपण स्वतःला जे काही गाईडलाईन्स आहे त्याचा वापर करायलाच पाहिजे. कृष्णा सर आपले खूप खूप आभार. आम्ही आपण आपल्या आमच्या स्टुडिओमध्ये दर्शकांच्या संवाद सर आपले बी आभार.